दरम्यान किरण मानेंच्या या फेसबुक पोस्ट नंतर एबीपी मासना मालिकेमधल्या आणखीन काही कलाकारांशी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी किरण मानेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात एक रिपोर्ट. माझी बाजू ऐकून न घेता तुम्ही कसं काय काढून टाकता? कुठल्या तरी सहकलाकारांनी तक्रार केली, महिला सहकार, तर याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र दिसतंय मला. स्टार प्रवाह पेजवर कॅम्पेन सुरू केलं की किरण मानेला काढून टाक. 3 दिवसांपूर्वी अभिनेते किरण माने यांनी हा दावा केला होता. याच दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही थेट मुलगी झाली हो या सिरियलच्या सेटवर पोहोचलो. मुलगी झाली हो ही मालिका सध्या आता चर्चेत आलेली आहे. याचं कारण किरण माने यांना या सिरियलमधून काढण्यात आलं, राजकीय कारणातून त्यांना काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. असं असताना मात्र या सेटवरती नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी आत्ता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहूयात की नेमकं काय सुरू आहे आतमध्ये. चला तर त्याच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय चाललं आहे. त्याच्यामध्ये एक पत्रही व्हायरल करण्यात आलं होतं की ह्या चित्रपटाचं शूटिंग हे बंद पाडण्यात आलं, मात्र नेमकी खरी परिस्थिती काय आहे ही आपण जाणून घेणारच आहोत. तिथे समोर आलेल्या प्रतिक्रिया या थक्क करणाऱ्या होत्या. हे जे काही बाहेर वातावरण सध्या त्यांनी निर्माण केलं आहे की जसं म्हटलं जातं की त्यांच्या एका राजकीय पोस्टमुळे त्यांना ह्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं असं हे त्यांचं मत आहे. पण इथं आम्ही सगळेजणं जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष काम करतो तर आम्हाला खरं कारण माहीत आहे. कुठल्याही राजकीय पोस्टमुळे त्यांना इथून काढण्यात आलं नाही आहे, त्यांच्या वर्तणुकीमुळे काढण्यात आलं आहे. सतत मी 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 एक मी असतो ना, ह्या प्रत्येक मीमध्ये एक वेगळे अर्थ निघत असतात. प्रत्येकासमोर यायचं माझ्यामुळे सिरियल चालली आहे, मी सिरियलचा हिरो आहे, मी अमक हे नाही होत. आणि त्याहीपेक्षा माझ्या विरोधात जर का कुणी इथं बोललात काही झालं तर मी ही सिरियल बंद पाडेन. बाजार उठवेन हा तर मी म्हणजे मी पहिल्यांदा ऐकले हे सगळे शब्द की माझ्या विरोधात फक्त कुणी बोलून दाखवा, माझ्याशी व्यवस्थित राहिलात तर तुमचे रोल वाढतील. स्टार प्रवाहावरची मालिका मुलगी झाली हो मधून किरण माने यांची गच्छंती झाली आणि त्यासाठी कारण आपली एक फेसबुक पोस्ट असल्याचा दावा त्यांनी केला. 5 जानेवारी रोजी टाकलेल्या त्या पोस्टचा मजकूर होता, 1 किंवा 2 प्रेक्षक थिएटरात असतानाही आम्ही कधी घाबरून नाटकाचा प्रयोग रद्द केला नाही. हाऊसफुल असल्यागत रेटून प्रयोग करूनच घरी परत आलो. दम आहे छातीत भावा. विशेष म्हणजे ज्या 5 तारखेला किरण माने यांनी ही पोस्ट टाकली त्याच 5 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी पंजाबमध्ये सभा घेणार होते. पण सभेला जात असतानाच त्यांच्या ताफ्याला धोका निर्माण झाला. पण सभेला गर्दी जमू शकली नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परत माघारी फिरले असा दावा सोशल मीडियात केला गेला. याचाच दाखला घेत किरण माने यांनी पोस्ट टाकली आणि त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधात कॅम्पेनिंग उघडल्याचा दावा किरण माने यांनी केला आहे. पण मानेंचा दावा आणि सिरियलच्या सेटवरच्या लोकांचा अनुभव यात जमीन आसमानाचा फरक आहे. खरं कारण हे आहे की ते वर्तणुकीमुळे बाहेर गेलेले आहेत सिरियलच्या, आणि तो जो मुखवटा आहे की उगाच अशी पोस्ट टाकल्यामुळे त्यांना सिरियलमधून काढलेलं हे अत्यंत चूक आहे. मी जर इथे नसलो तर या शोचं काहीही होणार नाही आहे. TRP हा फक्त माझ्यामुळे येतो, मी नसेन तर काय. माझं पॅकअप ज्या दिवशी माझं पॅकअप होईल त्या दिवशी या सगळ्यांचं मी पॅकअप करेन. अशी बरीच गोष्टी आणि काही अपशब्द जे मी नाही इथे बोलू शकत अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आता सवाल असा आहे की किरण माने यांनी आपल्या गैरवर्तणुकीला लपवण्यासाठी राजकीय दबावाचा कांगावा केला का? राहुल तपासे, ABP माझा, सातारा.